अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनय चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड गाजत असलेल्या जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी सौ जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची आज निवड करण्यात आली। शिवसेनेने ही ग्रँड फाईट 45-30 अशा फरकाने जिंकली आहे। यामुळे महानगरपालिकेवर भगवा फडकला आहे। महानगरपालिकेत भाजपाला असणारे भक्कम बहुमत पाहता महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोधी होण्याची शक्यता होती। पक्षाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी या पदासाठी अर्ज घेताना देखील असाच दावा केला होता। अर्थात दोन्ही पदांसाठी नवनवीन नावे समोर आल्यामुळे प्रचंड चुरस निर्माण झाली। यातच 5 दिवसांपूर्वी भाजपामध्ये उभी फूट पडण्याचे संकेत मिळताच खळबळ उडाली होती। शिवसेनेने असंतुष्ट भाजप नगरसेवक कुलभूषण आणि इतरांच्या मदतीने भाजपाला हादरा दिला। जळगाव शहर शिवसेनेची सत्ता आहे। त्यांचे आदरणीय जे मुख्यमंत्री आहे उद्धव साहेब ठाकरे आदरणीय, त्यांचा मोठा हात आमच्या डोक्यावर आहे, त्यांचा मोठा आशीर्वाद आला आहे। त्याचप्रमाणे आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, त्याचप्रमाणे गुलाबराव पाटील साहेब, आदरणीय आमचे सुरेश दादा यांचा आशीर्वाद, संजय सावंत साहेब, आमचे शिवसेनेचे सर्व नगरसेवक नितीन भाऊ, शरद भाऊ, विष्णू भाऊ, सर्व नगरसेविका, एमआयएमचे 3 नगरसेवक, त्याचप्रमाणे आमच्या याच्यात नवीन प्रवेशित झालेले भाजपचे नवीन चेहरे म्हणण्यापेक्षा नवीन शिवसेनेचे नगरसेवक यांनी सगळ्यांनी मला भरपूर प्रचंड मतांनी निवडून दिलं, त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांचे आभारी आहे। आणि जळगाव शहराची जबाबदारी जी आता माझ्यावर आलेली आहे, त्या जळगावकरांचा पहिला प्रश्न जो रस्ते आहेत तो मार्गी लावण्यासाठी आम्ही राज्य शासनाकडे 100 कोटी निधीची मागणी करू आणि आपले जळगाव शहराचे रस्ते सुधारण्याचा प्रशासनाच्या सहाय्याने मदत करू, प्रयत्न करू। त्याचप्रमाणे गाडीधारकांचा प्रामुख्याने जो प्रश्न आहे तो सुद्धा मार्गी लावण्याचा आम्ही प्रशासनाच्या मदतीने प्रयत्न करणार आहोत। भाजपाचं सहकार्य कसं कशा पद्धतीने मिळालं तुम्हाला? भाजपाचं सहकार्य 2.5 वर्षामध्ये भाजपातील जे नगरसेवक होते त्यांना
त्यांना जळगावकरांसाठी काहीच करता आलं नाही, म्हणजे जळगावकरांच्या अपेक्षा त्यांच्याकडून पूर्ण झाले नाही. वारंवार त्यांना नागरिकांकडनं विचारणा होत होती, या सर्वांना कंटाळून त्यांनी शिवसेनेला मदत करण्याचं ठरवलं की जेणेकरून शिवसेनेच्या मदतीने ते जळगावकरांचा विकास करू शकतील. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.